बारावी इंग्रजी विषय प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच ऍक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन वन बी जो लँग्वेज स्टडीचा म्हणजेच नॉन टेक्च्युअल ग्रामरचा भाग असतो या भागाविषयी आपल्याला आजच्या भागामध्ये माहिती घ्यायची आहे ज्याला चार गुण असतात या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला चारपैकी चार, चार गुण नक्की मिळतात हे थे लक्षात ठेवा याच्यामध्ये बी वन आणि बी टू असे दोन भाग असतात मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची वाक्य व्याकरणावर आधारित असतात ज्याच्यामध्ये पहिलं वाक्य आपल्याला इथं दिलेलं आहे देअर वॉज फार्मर हू ग्रीव सुपेरियर क्वालिटी राईस अँड एव्हरी इयर हिज राईस ओन प्राइजेस इन स्टेट कॉम्पिटिशन सूचना काय दिलेली आहे याला इन्सर्ट इन्सर्ट म्हणजे बसवा लिहा अँड अप्रोप्रिएट आर्टिकल आर्टिकल म्हणजे उपपद इंग्रजीत किती आर्टिकल आहेत तीन त्या तीन पैकी एक आर्टिकल या वाक्यामध्ये टाकायचं आहे वेअर एव्हर नेसेसरी अँड रिरायड सेंटेन्स या वाक्यामध्ये ज्या ठिकाणी आर्टिकलची गरज आहे तिथं आर्टिकल टाका रिकामी जागा सोडलेली नाही तर आपल्याला बघा या ठिकाणी एक आर्टिकल टाकावं लागेल आणि या ठिकाणी एक आर्टिकल टाकावे लागेल इथं पहिल्या रिकाम्या जागेत काय आर्टिकल येईल आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत काय येईल ते आपण बघूया पुढचं वाक्य बघितल्यानंतर त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे सानिया नेहवाल वॉज डॅश 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 कराटे अटेंडर एज बट अबेंडन इट व्हेन सी वॉज टोल्ड टू स्टॉप इट इथं काय सूचना दिलेली आहे याला रिराईट अ सेंटेन्स बाय युझिंग अँड अप्रोप्रिएट प्रीपोजिशन्स प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय अव्यय इंग्रजीमध्ये पन्नास ते साठ शब्दयोगी अव्यय आहेत जसं की ऑन इन ऍट अंडर अबोव बिटवीन अमंग यापैकी असेच आणखीन बरेच आहेत त्यापैकी एक एका रिका म्हणजे एक प्रिपोजिशन आपल्याला वापरायचं आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया अगोदर वाक्य पाहूया त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे द क्वीज मास्टर सेट इनवर्टेड कॉमे वेन डीड क्वीट इंडिया मुवमेंट टेक प्लेस इन्व्हर्टेड कॉमा क्लोज गिव्ह बिलो आर गिन बिलो आर फोर ऑप्शन फाईंड आउट करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ गिव्हन सेंटेन्स अँड राईट इट विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला एकतर उत्तर लिहा म्हणून येईल किंवा खाली दिलेल्या पर्यायामधून एक उत्तर लिहा असं येईल इथं काय दिलेलं आहे चार पर्याय दिलेले आहेत आणि हे डायरेक्ट स्पीच वाक्य आहे समोर दिलेलं आणि या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलायचं आहे पहिलं वाक्य येणार नाही कारण इथं शेड वापरलेलं आहे दुसरं वाक्य येईल का नाही येणार कारण इथं दॅट कंजेक्शन वापरलेलं आहे तिसरं वाक्य येईल का द क्वीज मास्टर व्हेन क्विट इंडिया मुवमेंट हॅड टेकन प्लेस हा हे वाक्य बरोबर आहे हे वाक्य सुद्धा येणार नाही कारण विधानार्थी वाक्यात रूपांतर करावं लागतं पर्याय क्रमांक सी बरोबर आहे आणि जो पर्याय बरोबर असेल तो पर्याय आपण तिथं लिहायचा आहे आता आपण त्याच्यानंतर बी टूचं एक वाक्य असतं बी टू स्पॉट द यरर अँड रिराईट द सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय छोटंसं वाक्य तुम्हाला दिलं जातं आणि जसं आपण बोलत असताना व्यवहारामध्ये एखाद्याच्या बोलण्यातील चूक काढत असतो एखाद्याच्या बोलण्यात कसा वावगेपणा नाही ते बोलत असलेलं कसं चुकीचं हे सांगत असतो त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जातो की वाक्य दिलं जातं आणि या वाक्यामध्ये छोटीशी चूक शोधून काढा आपण त्याच्यामध्ये माहीर आहोत परंतु आपण मराठीतल्या चुका शोधून काढू शकतो इथं इंग्रजीतलं वाक्य दिलं जातं सोपंच वाक्य असतं तुम्हाला त्याच्याशी काही अडचण येणार नाही स्पॉट यअरर अँड द सेंटेन्स पण लक्षात ठेवा चूक लिहिल्यानंतर ते वाक्य तुम्हाला म्हणजे चूक दुरुस्त करून लिहिल्यानंतर जे तुम्ही बरोबर लिहिणार आहात त्याला आधारित करायला विसरायचं नाही चला तर मग काढूया चोक शोधून या वाक्यातील इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर या वाक्यामध्ये विशेषणाचं दुसरं रूप वापरलेलं आहे शॉर्टर आणि तर मोर हा शब्द सुद्धा वापरलेला आहे मोर कधी वापरतात जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिलेबलचं विशेषण असतं म्हणजे मोठं विशेषण असतं तेव्हा त्या विशेषणाच्या पूर्वी मोर वापरतात छोटं विशेषण असेल तर त्याला इ आर हा प्रत्यय जोडत असतात जो की इथं जोडलेला आहे म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये मोर हे येणार नाही फक्त काय वाक्य होईल शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर आणि आता आपण मघाशी उपपद इथं ये वापरलेलं आहे कारण हे एकवचनी सामान्य नाम आहे आणि दुसऱ्या ठिकाणी द वापरलेलं आहे कारण इथं स्टेट कॉम्पिटिशन ही निश्चित स्पर्धा झालेली आहे म्हणून आणि इथं प्रिपोजिशन जे दुसरं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये वापरलेलं आहे टू कारण इंटरुसच्या नंतर टू वापरतात आणि कराटे इथं दुसऱ्या जागेमध्ये ॲट अशा पद्धतीनं उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चार गुण मिळणार आहेत धन्यवाद परीक्षेसाठी शुभेच्छा